विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 8वीच्या भूगोल विषयाचा पाठ क्रमांक 3 हवेची आर्द्रता व ढग या पाठामधील निरपेक्ष आर्द्रता या घटकाविषयी माहिती घेणार आहोत. आता आर्द्रतेच्या मापनाबद्दल अगोदर आपण माहिती करून घेऊ की आर्द्रतेचं मापन हे कसं केलं जातं. तर ग्रॅम प्रति घनमीटर या परिमाणामध्ये त्याचं मापन केलं जातं. आणि या ठिकाणी निरपेक्ष आर्द्रता जी आहे ती अभ्यासत असताना सर्वात महत्वाचे म्हणजे अगोदर आपल्याला कोरड्या हवेचं जे या ठिकाणी त्याचं जे प्रमाण आहे ते पण या ठिकाणी अभ्यासू. 0 ग्रॅम प्रति घनमीटर जी आहे ती प्रमाण जे जे परिमाण आहे ते कोरड्या हवेचं असतं. त्यावेळेस ती हवा जी आहे ती कोरडी असते. आणि या ठिकाणी आपण जर विचार केला तर निरपेक्ष आर्द्रता कशाला म्हणतात, कशी काढली जाते त्याबद्दल माहिती घेऊया. एक घनमीटर हवेमध्ये म्हणजे एक घनमीटर जर हवा असेल तर त्या हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे, एक घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे हे काढणे यावरूनच निरपेक्ष आर्द्रता काढली जाते. यावरून निरपेक्ष आर्द्रतेचं जे प्रमाण आहे ते काढलं जातं. आणि हे जे प्रमाण आहे निरपेक्ष आर्द्रतेचं जे प्रमाण आहे ते सुद्धा या ठिकाणी कमी जास्त आपल्याला दिसून येतं. तर बघा तुम्ही सागरी भागामध्ये जे आहे ते या ठिकाणी आर्द्रता जी आहे निरपेक्ष आर्द्रता ती सागरी भागामध्ये जे आहे मोठ्या प्रमाणावर दिसून येते की त्याच्यापेक्षा जी आहे जमीन भाग आहे भूभागात जे या ठिकाणी आर्द्रतेचं प्रमाण जे आहे निरपेक्ष आर्द्रतेचं ते सागरी भागाच्या निरपेक्ष आर्द्रतेपेक्षा कमी आपल्याला जाणवून येईल. त्या ठिकाणी त्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये कमी हा आपल्याला निरपेक्ष आर्द्रता दिसून येते. आणि सागरी भागामध्ये मात्र ही जी आर्द्रता आहे ती मोठ्या प्रमाणावर दिसून येत असते. भूभागाची कमी आहे आणि सागरी भागामध्ये जास्त आहे. तसंच याचा विचार करत असताना जेव्हा पृथ्वीचा आपण विचार करतो तर त्यावेळेस विषुवृत्तीय भागामध्ये जी आहे ते या ठिकाणी निरपेक्ष आर्द्रता जी आहे ती मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येते. तशी तीव्र जे निरपेक्ष आर्द्रता आहे ती मात्र ध्रुवावरून आपल्याला कमी झालेली दिसून येते. ध्रुव जे आहे दक्षिण आणि उत्तर ध्रुव या ठिकाणी जे आहे ध्रुवकडील भागामध्ये निरपेक्ष आर्द्रतेचं जे प्रमाण आहे ते कमी आपल्याला दिसून येतं. आता या ठिकाणी आपण या निरपेक्ष आर्द्रतेवर परिणाम करणारे घटक कोणते कोणते आहेत त्याचा पण विचार करूया. तर जमीन आणि पाणी, आपल्या पृथ्वीवर जमीन आणि पाणी याचं जे वितरण आहे त्या वितरणाच्या प्रमाणावर सुद्धा या ठिकाणी निरपेक्ष आर्द्रता ही ठरत असते. म्हणजे ज्या भागामध्ये जमीन जास्त आहे त्या ठिकाणी आर्द्रता निरपेक्ष आर्द्रता आणि ज्या ठिकाणी खूप पाणी आहे पाण्याचा भाग जास्त आहे त्या ठिकाणची निरपेक्ष आर्द्रता यामध्ये तफावत आपल्याला दिसून येते. हा परिणाम करणारा घटक आहे निरपेक्ष आर्द्रतेवर. त्याचबरोबर अजून आपल्या भारतामध्ये असणारे जे ऋतू आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ऋतू आपल्या भारतामध्ये आहेत, पावसाळा आहे, हिवाळा आहे, उन्हाळा आहे, त्यावेळची जी स्थिती असते म्हणजे सूर्याची उष्णता त्याचबरोबर हवेचे वेग हवे वारा या सगळ्यांचा परिणाम या निरपेक्ष आर्द्रतेवर झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे ऋतुमानानुसार सुद्धा या ठिकाणी निरपेक्ष आर्द्रतेमध्ये आपल्याला या ठिकाणी काही बदल काही फरक आपल्याला जाणून येत असतात. तर या ठिकाणी निरपेक्ष आर्द्रता या घटकाविषयी आपण अभ्यास केलेला आहे.